महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार माढा तालुक्यात मिनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला असून त्याचं जनतेने काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी केलं. यावेळी बोलताना प्रांताधिकारी ज्योती कदम म्हणाले की किराणा, भाजीपाला, फळफळावळ आणि इतर अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानं सुरू राहतील. माढा आणि करमाळा तालुक्यातील सर्व दुकानदारांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. ज्या दुकानदारांनी टेस्ट केली नाही आणि टेस्ट केल्याचं प्रमाणपत्र ज्यांच्याजवळ नाही त्यांना 500 रुपये दंड आकारण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, मार्केट, मॉल पूर्ण वेळ बंद राहतील. आठवडा बाजार बंद राहील. ऑटो रिक्षामध्ये चालक आणि 2 प्रवासी यांनाच परवानगी असेल. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळं, प्रार्थनास्थळं बंद राहतील. कटिंग सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहील. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद राहतील. मात्र इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी हे नियम शिथिल राहतील, अशी माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सांगितली. जे फक्त इसेन्शियल ज्या गोष्टी आहेत त्याच सोडून सर्व इतर आस्थापना ह्या बंद राहणार आहेत. बार, रेस्टॉरंट ह्या ठिकाणी फक्त पार्सलची सोय राहणार आहे. किराणा दुकान चालू राहतील. जे आपल्याशी निगडीत आहेत, फूडशी रिलेटेड जेही काही बाबी आहेत त्या सर्वच्या सर्व चालू राहतील. जे मॉल्स आहेत ते बंद राहतील. सिनेमागृह बंद राहतील. इतर सर्व थिएटर्स बंद राहतील. आणि ह्याची सर्वांची याची सर्व अंमलबजावणी ही अतिशय कडक प्रभावीपणे राबवली जाणार आहे.